नमस्कार मित्रांनो, सर्प मित्र राहुल डाके या चॅनलवर सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आत्ता आपण सारसनगरमध्ये कॉल करायला आलो होतो. त्या नाव आहे तुमचं मुनोत यांनी कॉल केला होता आपल्याला. तर त्यांच्या झाडांच्या ह्याच्यात बघितल्यामध्ये एक साप दिसला त्यांना. तर कोणता आहे तो आपण बघू. विषारी कधी ना विषारी रेस्क्यू करू. पुढचा व्हिडिओ पात्र होतो. मी जाते कंटर लागे काय यूट्यूब चॅनल सत्य मित्र राहुल डाके आता तुम्ही 2 मिनिटं यायच्या पूर्वी इथं होता. आता ते नंतर परत तिकडे गेला तो भिंतीकडे एकदम. हा त्या साईड तिकडे या 2 नंबर नारळ झाड आहे ना त्या साईडला भिंतीकडे वाळायला तिकडे एवढ्याच एरियात मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. जवळ कशा पद्धतीने आता कसं आहे, ऊन तेवढं पडलेलं आहे मित्रांनो आणि हीट पण झालेली आहे. त्यामुळं अशी गारवाला येऊन बसतं तिथं. मित्रांनो, याला इंग्लिशमध्ये इंडियन प्रॅक्टिकल कोब्रा म्हणतात. आणि नाही का मित्रांनो, मराठीमध्ये याला भारतीय नाग ओळखला जातो. हा विषारी आहे मित्रांनो. याला जर काही धोका निर्माण पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि याचा कलर पण पहा मित्रांनो, गावाने जे असं आपल्या शरीरावर हे असतं. तर आता तुम्हाला आपण रेस्क्यू करू त्याला. ओके, परत मागा वरती चालू. हो हो हो, एकच मिनिट. झाड घेऊ बाजू. मित्रांनो, जाळीत फसलेलं आहे. ते पाहू शकता कशा पद्धतीने ज्यावेळेस त्याला काहीतरी असं घातरा मेसेज होतो त्यावेळेस तो असा चावायच्या त्याच्या पोचला असतो आणि ऍग्रेस होतो चावण्याला. मित्रांनो, तुम्ही साप पाहू शकता. हा सगळ्यात विषारी साप. मित्रांनो, जर चावला तर आपल्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये इलाज घेणे याचं. तर आपण त्याला रेस्क्यू करू. झाड धापतोय पुढे गेले. आज बघा, आज बघ आत्मा.
बर्नी वगैरे मित्रांनो, ज्या वेळेस सध्याला कचरा वाटतो त्यावेळेस तो समोरच्यावर अटॅक करू शकतो. जर त्याला असं काही धोका निर्माण झाला तरच आपल्याला जाऊ शकतो. तसंच आप चावत नाही मित्रांनो, जर तुम्ही त्याला छेडछाड केली तरच तो चावू शकतो. जर चावल्याच्या नंतर मित्रांनो म्हणजे न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं, जर जे विष आपल्या शरीरात गेलं तर श्वास घेण्यात याच्यात तकलीफ होऊ शकते आणि मित्र हृदयावर अटॅक करतं ते. म्हणून लवकरात लवकर जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अँटीव्हेनम घेणं त्यावरच तुम्ही वाचू शकता मित्रांनो. कुणी असा व्हिडिओ पाहून साप धरायची चुकी करू नका, का तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. असे प्रयत्न कुणी करू नका, तेवढीच आमची एक सांगायची विनंती. व्हिडिओ पाहून कुणीही शिकत नाही, त्याची ट्रेनिंग असते, ट्रेनिंग घ्यावं लागते मित्रांनो, तरच साप शिकत असतो. आता आपण त्याला पॅक करू निसर्गात सोडण्यासाठी. मित्रांनो, जर अशी व्हिडिओ पाहायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोबरा येतो, इंडियन पॅकिंग कोबरा. कोबरा मोठा असतो, बच्चा आहे, किती एक दीड महिन्याचा बच्चा. त्याची वाढ तशी वाढत चल ती म्हणजे होल पाडण्यासाठी. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आत्ता आपण सारसनगरमध्ये कॉल केला होता, तर कोबरा जातीचा साप आहे, इंडियन पॅक्टिकल्स कोबरा म्हणतात त्याला. आपण निसर्गात सोडण्यासाठी आलो आहे. तर तुम्ही पाहू शकता सगळ्यात विषारी आहे मित्रांनो. मित्रांनो, हा जर साप चावला तर जवळच्या सरकारी हॉस्पिटलला इलाज घेणे. आता आपण त्याला लगेच सोडून देऊ. मित्रांनो, तो आजच झाला आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.